राज्य में शिक्षक पद भर्ती हो और बच्चों को उचित शिक्षण मिले, इसलिए विधान भवन परिसर में आज धरना आंदोलन किया गया। आज राज्य मध्ये शिक्षक आणि प्राध्यापकांची हजारो पद रिक्त आहेत आणि सभागृहामध्ये शालेय शिक्षण मंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री दोघांनी मान्य केलं की पद रिक्त आहेत। आज ही पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय, याकडे सरकार दुर्लक्ष करतंय आणि म्हणून वारंवार आमची मागणी आहे की तुम्ही कृपा करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करू नका। गेले 2.5 वर्ष कोरोना होता, त्यामुळे लॉकडाऊन राहिलं, शाळा महाविद्यालय बंद होती। आता 15 जून पासून नियमित शाळा आणि महाविद्यालय सुरू झालेली आहेत। विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत, महाविद्यालयामध्ये येत आहेत, परंतु शिक्षक आणि प्राध्यापक नसल्यामुळे त्यांचे वर्ग होत नाहीत। परिणामी शिक्षणावरती परिणाम झालेला, अभ्यासक्रमावरती परिणाम झालेला आहे आणि म्हणून सरकारकडे आमची या निमित्ताने मागणी आहे की राज्यामध्ये ज्या काही प्राध्यापकांच्या शिक्षकांच्या मग त्या शाळेमध्ये असो, जिल्हा परिषदमध्ये असो, महाविद्यालयामध्ये असो, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजमध्ये असो, या सगळ्या शिक्षक आणि प्राध्यापकांच्या जागा 100% भरल्या पाहिजेत, ही मागणी आम्ही आज करण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय। आज राज्यातल्या त्रुटीपूर्ण केलेल्या शाळांना सुद्धा जो एक वाढीव टप्पा द्यायला पाहिजे अनुदानाचा, 20 वयाला 40 आणि 40 वयाला 60% अशा प्रकारचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, यासाठी सुद्धा आंदोलन आमचं या ठिकाणी। आज या ठिकाणी आमदार महोदय निवडून आले तर 5 वर्ष जर त्यांनी एक टर्म पूर्ण केली तर त्यांना पेन्शन मिळाली जाते, परंतु आमचा 32-33 वर्ष जो शिक्षक आणि कर्मचारी काम करतोय, घाम घालतोय, त्यांना मात्र पेन्शन पासून वंचित ठेवण्याचं काम सरकार करतंय, त्यामुळे त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आणि म्हणून साठी सुद्धा आम्ही आंदोलन या ठिकाणी करतोय। आज शिक्षकांची भरती, प्राध्यापकांची भरती, आज त्या ठिकाणी अनुदानाचा प्रश्न, आज राज्यातल्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढण्याचा प्रश्न, आज केंद्रीय आश्रम शाळांना अनुदान देण्याचा प्रश्न, हे शैक्षणिक प्रश्न प्रलंबित ठेवणं या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार नाही आहे आणि म्हणून या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या हिताच्या महत्त्वाचे असलेले हे प्रश्न राज्य शासनाने सोडवावेत, ही आमची मागणी आहे आणि यासाठी आमचं हे धरणे आंदोलन आहे।